ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना दिलासा मिळतोय. एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मिळालाय. 50,000 जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय. पदाचा गैरवापर करून नाशिक महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा हा दाखल होता आणि त्या संदर्भात आता बडगुजर यांना दिलासा मिळाल्याचं पाहण्यात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.